पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांच्या सहअध्यक्षतेखाली भारत आणि जर्मनी यांच्यात आज आंतरसरकारी विचारविनिमय बैठक. येणारी 25 वर्ष भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंधांना बळकटी देणारी ठरतील. आशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेस परिषदेत पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. महायुतीच्या जागा निश्चितीसंदर्भात नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भाजपा नेते अमित शहा यांच्यासोबत काल बैठक. महायुतीतील जागा वाटप जवळपास पूर्ण. 10 जागांवरील तोडगा निघाल्यावर जागा वाटपाचं अंतिम सूत्र जाहीर करणार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिली माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दाखल करणार उमेदवारी अर्ज. काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी, भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील आणि प्रतापराव चिखलीकर यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर. उमेदवारांमध्ये नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांच्या नावाचा समावेश. काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. नाना पटोले साकोलीतून, बाळासाहेब थोरात संगमनेरमधून, विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीमधून तर पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून निवडणूक लढवणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. बारामतीतून योगेंद्र पवार, इस्लामपूरमधून जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचा पहिला डाव 156 धावांवर आटोपला. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे 103 धावांची पिछाडी. आणि दाना चक्रीवादळ ओदिशाच्या किनाऱ्यावर धडकलं. दुपारपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज.